माझी शब्द होतो अशी घरी ऐकले काय घटना आहे याबद्दल कोणावर काय गुन्हा दाखल झालेला आहे का आणि कोण दोषी आहे असं वाटतं तुम्हाला? यामध्ये गणपती उत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी जो असलेला गोंधळ वगैरे होता आणि त्यामध्ये तो मुलगा त्या टाकीवर झाकण नव्हतं, झाकण म्हणण्यापेक्षा जे तर त्याला जो काम बाकी असावा असं दिसतं, कारण ते छिद्र पडलेलं त्याला झाकण बसवू शकत नाही, फक्त त्याला झाकून ठेवावं लागेल अशी त्याची अवस्था होती. आणि त्या टाकीवर चढल्याच्या नंतर बाकी सगळे ते खेळ बघण्यात दंग असताना आणि त्यानंतर हा जो मयत मुलगा आहे तर याची आई आणि वडील हे देखील ते लेझिम खेळण्यामध्ये आणि तो नाच करण्यामध्ये दंग असताना हा मुलगा जे अचानक त्या हॉलमध्ये पडला. परंतु आता आपण विचारल्याप्रमाणे गुन्हा वगैरे दाखल केला का, याच्या प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न होतं की येथील बऱ्याचशा सोसायट्या अशा आहेत की त्या त्याचं पूर्णत्वाचं सर्टिफिकेट हे बिल्डर त्यांना देत नाही आहेत आणि ते जे काही कामं असतील त्याची तर ती कामं देखील ते पूर्ण करत नाही आहेत. तसाच प्रकार याबाबतही आढळतो आहे, निष्पन्न होतं आहे. त्या सोसायटीचे चेअरमन मेंबर यांच्यासोबत जी चर्चा केली त्यांना हा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो, विचारलं जर समजा तुम्ही सोसायटी मेंटेनन्स जर करेक्ट करता तर मग तुम्ही हे झाकण्याला बसू शकत नव्हता का, अपघात होऊ शकतो तुम्हाला ठाऊक नव्हता का? तर त्यांनी सांगितलं की हे सोसायटीचं हँडओव्हर झालेली नाही आणि बिल्डर हा ताब्यात देत नाही आहे, त्यामुळे त्याचं काम रखडलं होतं. एकंदरीत मला तरी असं वाटतं प्राथमिक तपासामध्ये की ह्या निष्काळजीपणा करता तो जो कोणी विकसक आहे तर तो दोषी ठराव दिसतोय. बिल्डर जबाबदार आहे असं म्हणतात, बिल्डर जबाबदार आहे असं दिसतंय विकसक. आणि त्यानुसार जे तर आम्ही चौकशी करू, आम्ही त्या बिल्डरला बोलावून त्याच्याकडे चौकशी करणार आहोत की अशा प्रकारचं धोकादायक इतरांच्या जीवितला धोका उत्पन्न होईल अशा प्रकारची तुम्ही हे काही जे होल्स असतील, हे काही जे डेंजरस स्पॉट असतील तर हे तुम्ही ॲज इट इज का ठेवले, त्याचं निराकरण का केलं नाही की ज्यामुळे या मुलाचा जीव गेला.